नमस्कार एचएल कामगार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना ठाऊक आहे की येत्या 24 तारखेला एचएल कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक होत आहे. ही निवडणूक होत असताना ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण आमच्या कॉर्नर सभा असतील आणि कालच दत्त मंदिरची जी मोठी सभा असते जिच्यावर सर्व आपलं इलेक्शनचं गणित अवलंबून असतो ती अतिशय उत्साहात त्या ठिकाणी पार पडलेली आहे. कालच आमचा श्रीलक्ष्मी लॉन्स येथे मेळावा झाला, त्यालाही उत्स्फूर्त आता असा प्रतिसाद आपल्या कामगार बांधवांनी दिला आहे. ही वेतन करायला आपल्या एचएल कामगार संघटनेची जी काही निवडणूक आहे त्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर या सत्ताधाऱ्यांचा जो काही अपयशी कार्यकाळ आहे तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्ताचे सत्ताधारी फक्त वेतन करार या विषयावर फक्त निवडून आले होते आणि 5 वर्षाचा वेतन करार करू असे त्यांनी लोकांना ठणकावून सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं. पण प्रत्यक्षात वेतन करार करताना त्यांनी 10 वर्ष एवढ्या प्रचंड मोठ्या कालावधीचा तसेच अनेक नुकसान करून देणारा वेतन करार ठरवला. इतर अनेक पब्लिक सेक्टरनी 15% फिटमेंट आणि 35% कॅपिटल घेतलेला असताना आपल्या एचएल कामगार संघटनेच्या नाशिक डिव्हिजनच्या वतीने कुठलाही आवाज त्या ठिकाणी कॉर्पोरेटला उठवण्यात आला नाही. सरचिटणीस यांनी आपली महत्त्वाची भूमिका, जी काही मोठी पोस्ट त्यांच्याकडे होती तिचा पुरेपूर वापर केला नाही, त्याचा खूप मोठं नुकसान या सर्वच कामगारांना झालेलं आहे. वेतन करार करत असताना फक्त 12% फिटमेंट आणि 25% कॅफेटेरिया घेतला आणि वेतन करार करत असताना अनेक फॅसिलिटी कामगारांना नव्याने मिळवायच्या असतात, ज्या आपले स्वर्गीय नेते रामभाऊ जाधव यांनी 2007 आणि 2012 वेतन करारात अनेक फॅसिलिटी मिळवल्या होत्या. पण एचएलच्या इतिहासात पहिल्यांदा असा वेतन करार झाला की वेतन करार करण्या अगोदरच बऱ्याचशा फॅसिलिटी कामगारांच्या गेल्या. त्यामध्ये व्हीएल एनकॅशमेंट असेल, आयव्हीएफ ट्रीटमेंट असेल, कंटिजन्सी ॲडव्हान्स असेल, त्यानंतर लोकल डिव्हिजनला जर आपण बघितलं तर सर्व स्पोर्ट्स फॅसिलिटी बंद करण्यात आली, सर्व जयंती उत्सवाला मिळणाऱ्या सवलती बंद करण्यात आल्या. छोटे छोटे प्रश्न जे डिव्हिजन लेवलला सुद्धा सोडवू शकत होते जनरल सेक्रेटरी, त्यांनी त्या सोडवल्या नाही आणि कॉर्पोरेटचा काही विषयच नाही. तिथले तर अनेक प्रश्न अजूनही रेंगाळलेले आहेत. एचआरएसारखा विषय जो वेतन करारात सत्ताधारी सोडू शकले असते किंवा ग्रेड 1 वॅकन्सी काढू शकले असते, अनेक दिव्यांग कामगारांना नव्याने काहीतरी सीएल देऊ शकले असते, महिलांचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी कुठेही सोडवले नाही. तर वेतन करारात सपशेल अपयशी हा सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ होता आणि म्हणून त्यांना आता आपल्या सर्वांनी घरी बसवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. तसेच दुसरी अत्यंत कामगारांसाठी महत्त्वाची असणारी मेडिकल फॅसिलिटी, की डिपेंडंट मेडिकल पॅरेंट मेडिकल फॅसिलिटी, की आपल्या कामगारांच्या आई वडिलांना फक्त एचएल हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळणार आहे यापुढे. पूर्वी एचएल हॉस्पिटलमधून अशोका हॉस्पिटल असेल, अपोलो असेल, वोकाड असेल किंवा अन्य काही जे महत्त्वाचे नाशिकमधील हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी कामगार बांधवांच्या आई वडिलांना फॅसिलिटी मिळत होती मेडिकलसाठी, ती या सत्ताधाऱ्यांनी बंद केली. आज जे काही कॅन्सरसारखे आजार असतील, डायलिसिससारखे आजार असतील, आपल्या कामगारांना त्यांच्या आई वडिलांना द्यायचे असतात, त्यामध्ये खूप सारा खर्च त्या ठिकाणी होत असतो. परंतु सत्ताधाऱ्यांमुळे ही फॅसिलिटी बंद पडली. तर ही फॅसिलिटीचा विचार सहानुभूतीपूर्वक विचार करायला पाहिजे होता. अनेक कामगारांनी या प्रश्नी आवाज उठवला पण सत्ताधाऱ्यांना त्यांची जाग आली नाही आणि आपल्या कर्तव्यापासून ते दूर राहिले. मी आपणा सर्वांना विनंती करतो की मुद्दे अनेक आहेत, आम्ही आमच्या भाषणामध्ये ते घेतलेले आहे, पण आता निवडणूक ऐन एका वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे आणि म्हणून येत्या 24 तारखेला आपण सर्वांनी 1 ते 31, कारण आपण यावेळेचे जे काही 2 इलेक्शन बघितले, वेगवेगळ्या गटाचे लोक निवडून येतात, तर त्या ठिकाणी दुसऱ्या गटाचे लोक जर निवडून आले तर त्या ठिकाणी काम करणं खूप अवघड होतं आणि व्यवस्थापनावर जर आपल्याला दबाव ठेवायचा असेल, आपल्याला संघटनेचं पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं असेल, तर त्या ठिकाणी 1 ते 31 सर्वांनी 1 ते 31 सुरुवात करताना अध्यक्ष ही पद तेवढंच महत्त्वाचं आहे, जनरल सेक्रेटरी पद महत्त्वाचं आहे, त्यानंतर आपलं खजिनदार पद आहे, अध्यक्षाच्या जोडीला 4 उपाध्यक्षसुद्धा काम महत्त्वाचे असतात जे अध्यक्षाला सपोर्ट करतात, जनरल सेक्रेटरीला जॉईंट सेक्रेटरी महत्त्वाचे असतात ते जे जनरल सेक्रेटरीला महत्त्वाच्या कामामध्ये सपोर्ट करतात आणि खालचे वेगवेगळ्या शॉपला जे काही आपले कमिटी मेंबर प्रतिनिधित्व करतात ते सगळे जर एकाच विचाराचे आले तर खूप चांगलं असं काम त्या ठिकाणी करता येतं. 2008 याचा मी अनुभव घेतलेला आहे. म्हणून माझी सर्व कामगार बांधवांना विनंती आहे की आपण यावेळेस कुठलीही चूक न करता आणि मागच्या ज्या काही चुका झाल्या असतील ते सर्व विसरून 24 तारखेला फक्त 1 ते 31 सिंह या निशाणीवर फुलीचा ठसा मारून सर्व पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करा, एवढीच मी आपल्याला नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार कामगार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की येत्या 24 डिसेंबरला आपल्या कामगार संघटनेची निवडणूक होत आहे आणि ही निवडणूक होत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्व जे काही पक्ष आता आपले पॅनल घेऊन आपले उभे राहिलेले आहेत
तर त्यांनी हे आपल्या कामांच्या आलेखावरती इलेक्शन लढलं पाहिजे. परंतु प्रत्येक पॅनलमधून आम्ही बघतोय समोरचा की पर्सनल लेव्हलला अलिगेशन करणं व अशा पद्धतीने काहीतरी आपण केलेला कामाचा आलेख न दाखवणं, कारण यांनी तीन वर्षामध्ये साडेतीन वर्षामध्ये काही कामं केलेलीच नाही. मुळात यांना सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो वेतन करारचा, तो आत्ताच अनिल मेंढलेकरांनी आपल्यासमोर मांडला. परंतु मित्रांनो, याच्यासोबत अजून दुसरे अनेक विषय होते की वेतन करारामध्ये यांनी बऱ्याचशा घातक अटी या कामगारांच्या साठी घालून ठेवलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सफरचा मुद्दा, की जे वेतन करारामध्ये यांनी ॲग्री केलेला आहे की सर्व कामगारांच्या बदल्या ज्या आहेत त्या जॉग्राफिकल लोकेशन किंवा इतर एअरबेसवरती किंवा इतर डिव्हिजनमध्ये ह्या करू शकणार आहे व्यवस्थापन. आणि याच्याच ट्रायपार्टीट ॲग्रीमेंटवरती या विद्यमान संघटनेने सह्या केलेल्या आहेत. व त्या मार्ग त्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थापनाला एक प्रकारे एक ट्रान्सफरचा मार्ग मोकळा करून दिला. आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापनाने देखील आत्तापर्यंत गोवा, तसंच लखनौ, कानपूर, कोरवा, छबुआ अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कामगारांचे ट्रान्सफर करण्याचा घाट घातलेला आहे. मित्रो, या सगळ्या ट्रान्सफर ज्या होत आहेत त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला अतिशय डिस्टर्ब परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. आपले मुलं, आपली घरातल्या माता भगिनी यांना अनेक अडचणींचा सामना करायला लागतो. त्यांच्या शैक्षणिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कौटुंबिक प्रॉब्लेम सगळे निर्माण झालेले आहेत. जर आपल्या सर्वांना हे प्रॉब्लेम मिटवायचे असतील, कारण यांनी कुठल्याही ठिकाणी आपल्याला त्या ट्रान्सफर रोखण्यासाठी आपल्याला कुठे हे सक्षम आपल्याला दिसले नाहीत. यांनी अनेकदा आपल्याला सांगितलं की आम्ही संरक्षण मंत्र्यांना भेटायला जातोय, आम्ही कॉर्पोरेट ऑफिसला भेटायला जातोय, परंतु त्यामधनं यांना कुठेही मार्ग मिळाला नाही. सुरुवातीला तर यांनी 6.5 दिवस आपला टूल डाऊन करून आपलं आर्थिक नुकसान करून टाकलं. असं अनेक वेळा यांनी जी काही आंदोलनं केली ती प्रत्येक वेळी फसलेली आहेत. आणि यांना कुठल्या प्रकारचं यश हे मिळालेलं नाही आजपर्यंत. एकंदरीत 3.5 वर्षामध्ये यांचा कामांचा आलेख तर सोडाच, परंतु कालच मी जसं दत्त मंदिर सभेमध्ये वाचून दाखवलं की जवळपास 3 पानं भरतील एवढं एका वाक्यात गेलेल्या फॅसिलिटी आम्ही लिहिल्या, तरी 3 पानं लागलीत आम्हाला ते करायला व मला सांगायला 5-10 मिनिटं लागली. मित्र, अशा प्रकारची संघटना आपल्या कुठल्याही प्रकारे कामात येणार नाहीये. आपल्याला जर भक्कम अशी संघटना मिळवायची असेल, चांगले असे पदाधिकारी निवडून दिले, तर नक्कीच ते आपल्या पाठीशी उभे राहतील. व उरला गोष्ट ट्रान्सफरचा, तर हा जो काही आमचा आपला जागृती पॅनल आहे, हा जर आपण निवडून दिला तर येत्या 24 तारखेनंतर हे ट्रान्सफरचं जे काही भूत आपल्या डोक्यावरती बसवलेलं आहे व्यवस्थापनाने, हे दूर करण्यासाठी आम्ही नक्कीच चांगला असा मार्ग काढू. जे काही आपले कामगार इतर डिव्हिजनला ट्रान्सफर झालेले आहेत, त्या कामगारांना पुन्हा आपल्या घरी आपल्या नाशिक डिव्हिजनमध्ये आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एवढेच आपल्याला सांगतो. येत्या 24 तारखेला आपण सर्वांनी सिंह या निशाणीवरती फुलीचा ठसा मारून श्री आपला जागृती पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रशांत आहेर, खजिनदारपदाच्या उमेदवार उभा आहे मी. मित्रांनो, गेल्या 25 वर्षापासून मी फॅक्टरी बघतो. मी या फॅक्टरीचं नेतृत्व अनेक चांगल्या अशा नेत्यांनी केलेलं आहे, जसे प्रशांत भोजने असतील, रामभाऊ असतील, कुमार अरोमतकर असतील, देसले असतील. ह्या नेत्यांनी ही फॅक्टरी उभी करण्यासाठी, ही संघटना बनवण्यासाठी त्यांचं रक्त सांडवलं आहे. 35 वर्षापासून लढा देऊन ज्या काही फॅसिलिटी मिळवत्या ह्या मंडळींनी फक्त 3.5 वर्षात या सर्व फॅसिलिटी घालवल्या आहे. माझ्या मते यांनी उभंसुद्धा नव्हतं राहिलं पाहिजे. तरी पण आज उजळ माथ्याने फिरतायत, कामगार सुज्ञ आहेत, त्यांना यांची जागा दाखवतील. आज ते काहीतरी स्टंट करतील, स्टंटमॅनने सगळ्यांना म्हणतात आपण, पण कामगार सुज्ञ आहे. 35 वर्षाची फॅसिलिटी केवळ फक्त 3.5 वर्षात घालवल्या. अनेक असे उद्योग होते, सगळ्यात वेतन करार जो असेल, सगळ्यात कमी वेतन करार किंवा सगळ्यात वेतन घटीचा करार या मंडळींनी यावर्षी करून ठेवलेला आहे. आमचे नेते अनिलजी मंडलिक, संजयजी कुटे यांनी त्यांच्या भाषणातून, सभेतून कामगारांना त्या बाबतीत अवगत केला आहे. मी फक्त एकच सांगेन, करोनासारखी जी महामारी होती, जगावर महामारी होती, अनेक असे कामं यावेळेस त्यावेळेस करता आले असते, अनेक लोकांचे जीव त्यावेळेस वाचवता आले असते, आणि या मंडळांनी त्याच्यासुद्धा त्याचा करता नाही आले. अनेक आपण बघितलं असेल, अनेक गावांमध्ये, अनेक याच्यांमध्ये, शहरांमध्ये जे मंगल कार्य होते त्यांनी त्याचं हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलं. पण आमच्या इथं सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल तयार होतं, त्याचा उपयोग करून घेत आला असता, पण या मंडळींनी ते काही केलं नाही. हे बघत असताना आम्ही त्यावर थांबलो नाही. मी असेल, संजय कुटे असतील, अनिलजी मंडलिक असतील, आम्ही करोना काळात एक अशी चांगली अशी हेल्पलाईन बनवली. त्या हेल्पलाईनमध्ये आम्ही या कार्यकर्ते असतील, अनेक मंडळींनी त्याचा आम्हाला साथ दिला, प्रत्येकाला नंबर दिले. कोणी ब्लडचं काम केलं, कोणी इंजेक्शनचं काम केलं, कोणी ऑक्सिजनचं काम केलं, कोणी डब्यांचं सुद्धा काम केलं. मित्रांनो, फार वाईट वाटतं, जी गोष्ट आपल्याला व्यवस्थापन करून घेता आली असती, हॉस्पिटलकडनं करता आली असती, पण या मंडळी कुठलेही असं काही केलं नाही. मध्यस्थासारखे फक्त 3 वर्ष त्या सत्तेत बसून राहिले. ती सत्ता बदलण्यासाठी सुद्धा जे इलेक्शन असेल ते सुद्धा घेण्यासाठी आम्हाला फार कष्ट घ्यावं लागले. आमचे जनरल सेक्रेटरी यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत टक्कर देऊन ही इलेक्शन लावलेलं आहे. एकच सांगतो, विजय आमचा पक्का आहे, तुम्ही सुद्धा आम्हाला साथ द्या. धन्यवाद. श्री आपला जागृती पॅनलचा विजय असो.
कामगार एक जुटीचा जय असो हम सब एक है हम सब एक है।